विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज परळी तालुक्यातील सरपराजपूर या गावामध्ये आलो. या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथील माननीय मनोजी जरांगे पाटील उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांना एक आपल्या या सरपराजपूर येथील जिल्हा प्राथमिक शाळा बंद करून आज या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. तरी आपण या गावातील काही युवक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही हा निर्णय जे आज शाळा बंद करण्याचा निर्णय हे कशा पद्धतीने तुम्ही निर्णय म्हणजे घेतलेला आहे? आज मराठा समाजासाठी बसलेले मनोज जरांगे पाटले आंतरवली येथे आज त्यांचा 13वा दिवस आहे उपोषणाचा. मग त्यांना आपला पाठिंबा म्हणून आज आम्ही शाळा बंदचा निर्णय घेतलेला आहे. शाळा बंद का की आमचं शिकूनच काय फायदा आहे? शिकून सुद्धा आम्हाला म्हणजे नोकरी लागत नाही. खूप मेहनत घेऊ जसं की म्हणायचं किंवा घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढं चालले आमचं आज 180 वाला मार्क घेऊन सुद्धा लागत नाही. त्यांचे 90 मार्कवाले पोर लागते. म्हणून आम्हाला असं आज आमच्या सरपराजपूर गावातील पूर्ण गावकरी निर्णय घेतला आहे किंवा जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमची शाळा बंद राहील. त्याला आमच्या पूर्ण गावचा मनोज जरांगे पाटलाला आमचा पाठिंबा आहे. तर खरोखर या ठिकाणी सरपराजपूर येथील सर्व मराठा तरुण ग्रामस्थ मंडळी सर्व एकत्र येऊन या माननीय मनोजी जरांगे पाटील यांना शाळा बंद करून व सर्व एकत्र येऊन त्यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे. विकासनामा लाईव्ह बालासाहेब पापाळ सरपराजपूर. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. आरक्षण आमचे हक्काचे, नाही मुलाच्या बापाचे. आरक्षण आमचे हक्काचे, नाही मुलाच्या बापाचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी.